जानेवारीचा 2019 ह्याच महिन्यामध्ये 7 तारखेला त्या महिन्यामध्ये 4.5 लाखाचे मोबाईल चोरला गेले होते। ते आमचा तपास चालू होता। गुन्हा नोंद केल्यानंतर आमच्या डिबीच्या टीमनं PSI वस्कोटी आणि त्यांच्या टीमनं चांगलं काम केलेलं आहे। त्यामध्ये आम्हाला कामे मिळालेली आहे आणि त्यामध्ये आम्ही 3 आरोपी अरेस्ट केलेले आहेत। त्या आरोपींच्याकडून आम्ही साधारण 3.5 लाखाचे मोबाईल हस्तगत केलेले आहे आणि अशा प्रकारे त्या आरोपींचा आम्ही कस्टडीमध्ये सध्या आहे। त्याच्यावर इंटरोगेशन चालू आहे। इंटरोगेशनच्या दरम्यान आम्हाला अशी पण माहिती मिळालेली आहे की त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये सत्यम ज्वेलर्स हे भाईंदर येथील एक दुकान तोडलेलं होतं। त्यामध्ये देखील 11.5 लाख रुपयेचा माल त्यांनी चोरलेला होता आणि त्यापैकी जे काय वॉन्टेड आरोपी होते त्यातल्या राजकुमार पंचाळ नावाच्या आरोपीला देखील आम्ही अरेस्ट केलेलं आहे। आणि अशा प्रकारे हा एक मोठं गॅंग जे आहे जे गिरोही ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचं आम्ही कामी आम्हाला मिळालेलं आहे। यश आम्हाला मिळालेलं आहे। त्यांचे आते सध्या आमच्या कस्टडीमध्ये आहेत। आमचं इंटरोगेशन चालू आहे। अजून काही यामध्ये माहिती मिळते का? अजून कुठल्या घरपुढे केलेल्या आहेत का? अजून काय माल रिकवर होतो का? याबद्दल आम्ही तपास करतो। सर, ही पूर्णतः गँग ही लॉकडाऊनच्या काळामध्ये सक्रिय होती या परिसरामध्ये असं तुमचं म्हणणं आहे का? काय याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होईल आणि काय? जसं आता मी आत्ता सांगितलं आपल्याला की ह्यांचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे, विस्तृत आहे। बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घरपुढे गेलेले आहेत, चोरी केलेले आहेत। ज्वेलरी शॉप देखील त्यांनी टार्गेट केलेले आहेत। मोबाईल शॉप टार्गेट केलेले आहेत आणि नवी मुंबई, मुंबई, भाईंदर, ठाणे, त्याचबरोबर आमचा हा नालासोपारा परिसर ह्या ठिकाणी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात धरपड केलेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही त्यांना अरेस्ट केलेले आहे। आणि जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण रिकवर केलेले आहेत। आमच्या गुन्ह्यामध्ये टोटल 32 मोबाईल फोन चोरला गेले होते, त्यापैकी 22 मोबाईल फोन पेटी पॅक मोबाईल फोन आम्ही रिकवर केलेले आहे। सर, या गँगमध्ये आता किती जणांना अटक आहे? अजून किती जणांना अटक होण्याची शक्यता? 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी वॉन्टेड आहे, त्याला आम्ही त्याच्या शोध घेऊन त्यामध्ये अरेस्ट करत आहोत। त्याच्याकडून देखील अजून आम्हाला उमेद आहे, अपेक्षा आहे की अजून त्याच्यामध्ये अजून आम्हाला जास्त कामे मिळू शकेल, अजून गुन्ह्याची उकल होऊ शकेल। आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? आरोपीचं बॅकग्राऊंड म्हणजे असं आहे की क्रिमिनल्स आहेत ते, ज्याला आपण सराईत गुन्हेगार म्हणतो, तशा प्रकारचे गुन्हेगार आहेत। बऱ्याच केसेस त्यांच्या नावावर नोंद आहेत आणि त्याबद्दलची आम्ही माहिती मिळवून त्याचा एकंदर आलेख जो आहे तो आम्ही आज आपल्या ह्या पोलिसांमार्फत अपडेट करतो। किती समजते माल जर तुम्ही 3.5 लाखाचे किमतीचे 22 मोबाईल आउट ऑफ 32 आम्ही रिकवर केले आहे। हिंदी